20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावरती आमरण उपोषण. मनोज जरांगे यांनीची मोठी घोषणा, 3 कोटी मराठा बांधव मुंबईमध्ये येणार, जरांगेंचा दावा. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, जरांगेंचं वक्तव्य. तर फक्त शांततेमध्ये मुंबईला चला, आरक्षण मिळणारच, जरांगेंचं मराठ्यांना आवाहन. जरांगेंकडून भुजबळांचा येवल्याचा एडपट असा उल्लेख, आरक्षण मिळू दे मग दाखवतो, जरांगेंची भुजबळांवरती टीका. छगन भुजबळ म्हणजे भुजगावणं, भुजबळांनी शहाणं व्हावं, आमच्या नादी लागू नये, जरांगेंचा भुजबळांवरती निशाणा. एकट्याचा ऐकून मराठ्यांवरती अन्याय करू नका, सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी, नाहीतर पुढचं आंदोलन जड जाईल, जरांगेंचा सरकारला इशारा. मी मॅनेज होत नाही हाच सरकारचा प्रॉब्लेम, जरांगेंचा सरकारवरती निशाणा. मी काहीही चुकीचं करत नाहीये, मराठा तरुणांना आरक्षण मिळावं हेच माझं स्वप्न, जरांगेंचं वक्तव्य. क्युरेटिव्ह पिटिशनवरती 24 जानेवारीला सुनावणी, सरकारला मोठा दिलासा, कोर्टाच्या वेबसाईटवरती निकालाची प्रत अपलोड. मुख्यमंत्री शिंदेंनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार, मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारल्यानंतर मानले आभार. देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी महायुती सरकार खंबीरपणे न्यायालयामध्ये बाजू मांडणार. क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्यानंतर, न्यायालयानं स्वीकारल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. जरांगे आणि मराठा समाजानं संयम राखावा, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. 24 जानेवारीला सरकार सुप्रीम कोर्टामध्ये भूमिका मांडणार. नाशिकमध्ये मराठा बांधवांनी छगन भुजबळांना दाखवले काळे झेंडे, जनार्दन स्वामी यांच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती, त्यावेळी स्टेजवरती चढताच मराठा बांधवांचा कडकडून विरोध. मनोज जरांगे यांच्या कोल्हेकुईला दाद देत नाही, जरांगेंच्या टीकेला भुजबळांचं उत्तर, जातीनिहाय जनगणना करा, जरांगेंचे दावे खोटे ठरतील, भुजबळांची मागणी. जरांगेंच्या पुढच्या अल्टिमेटमपूर्वीच आरक्षण मिळालेलं असेल, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारा आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. 20 जानेवारी नाही, 10 जानेवारीलाच मराठा आरक्षण मिळू शकतं, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा दावा. जरांगेंनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम मागे घेत 20 जानेवारीपर्यंत सरकारला वेळ दिला, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबन तायवाडे यांचा निशाणा. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरमध्ये जमावबंदीचे आदेश, 7 जानेवारीपर्यंत जमावबंदी राहणार. लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यामध्ये, जागावाटपासंदर्भामध्ये संजय राऊत, शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये चर्चा. सुनील केदार यांच्यावरती शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू, शनिवारी केदार यांच्या सिटी स्कॅन, MRI सह इतर चाचण्या करण्यात आल्या. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या इंजिनिअरिंग विभागामध्ये रोबोटिक लॅबचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन. अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती, तत्पूर्वी काल बारामतीमधल्या नव्या सुरू होत असलेल्या बसस्थानकाची अजित पवारांकडून पाहणी. ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती बांधवांकडून भव्य शोभायात्रा, सामाजिक बांधिलकीचा संदेश देत शहरातील युवक युवतींचा यात्रेमध्ये सहभाग. विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या लहान मुलांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण यावेत म्हणून राजश्री फाउंडेशनचा उपक्रम, परळच्या वाडिया रुग्णालयातील लहान मुलांसोबत केला नाताळचा सण साजरा. वसईमध्ये नाताळच्या निमित्तानं ख्रिसमस कार्निवल मिरवणूक, यामध्ये उंट, घोडे आणि रथासोबतच देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न. अंधेरी पश्चिमेकडील विरा देसाई परिसरामध्ये मनसेकडून 4 दिवसीय खाद्य आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची महोत्सवाला भेट, विविध खाद्यपदार्थांचा घेतला आस्वाद. शोध मराठी मनाचा ही जागतिक मराठी संमेलन 13 आणि 14 जानेवारी रोजी विरारमध्ये संपन्न होणार, जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित संमेलनाचं उद्घाटन जपानचे मराठी आमदार योगेंद्र पुराणे यांच्या हस्ते होईल, अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांची माहिती. लोकमंगल राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर, शांता गोखले, राजू बावीसकर आणि वसंत गायकवाड पुरस्काराचे मानकरी. डोंबिवलीमध्ये उभारलं श्रीरामाचं मंदिर, श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्तानं महिनाभर डोंबिवलीमध्ये श्रीरामावरती आधारित कार्यक्रमांचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराजांचं मुंबईमधील पहिलं मंदिर कुर्ल्यामध्ये होणार, कुर्ला हलाव पुलाच्या जवळ संत गाडगे बाबा शाळेच्या पटांगणामध्ये मंदिर उभारणार, भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन. सलग सुट्ट्यांमुळे पंढरपूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी, देशातील कोरोनाचं संकट दूर कर, भाविकांचं देवाला साकडं. भिवंडीमध्ये आयोजित क्रिकेट सामन्याला गौतमी पाटीलची हजेरी, यावेळी गाण्यावरती नृत्य करत गौतमीला जिंकली उपस्थितांची मनं.
धाराशिव शहरामधल्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवरती सशस्त्र दरोडा, बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास. खंडणी घेताना भाजप नगरसेवकाला रंगेहात अटक, भिवंडीमधील डान्स बारमधून 8 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप. नंदुरबारचे पोलीस शिपाई यांना 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची कारवाई. बुलडाण्याच्या भालेगावमध्ये गांजाच्या शेतीवरती पोलिसांची कारवाई, 18 लाख रुपयांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यामध्ये कोंबड्यांची झुंज लावत असल्याचा व्हिडिओ समोर, या झुंजीवरती लाखोंची उधळ पडली. रिक्षा रांगेमध्ये लावण्यावरून कांदिवलीमध्ये रिक्षाचालक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये वाद, शेकडो रिक्षाचालकांची समतानगर पोलीस ठाण्यामध्ये धाव, पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. नाशिकच्या मालेगावमध्ये 10 घरांना लागली आग, आयशानगर भागातील घटना, आगीमध्ये संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या समोर भीषण अपघात, महाविद्यालयामध्ये निघालेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, 2 विद्यार्थी जखमी. ठाण्यामध्ये पत्नी आणि 2 मुलांची निर्घृण हत्या, आरोपी पतीला अटक, 2 दिवसांपूर्वीच क्रिकेटची बॅट मारून केली होती पत्नी आणि 2 मुलांची हत्या. पुणे बंगळुरू महामार्गावरती 2 कारचा विचित्र अपघात, 1 कार दुसऱ्या कारवरती चढली, अपघातामध्ये 4 जण जखमी. मुंबई गोवा महामार्गाच्या जवळ बोरस टोल नाक्यावरती भीषण अपघात, सलगच्या सुट्ट्यांमुळे महामार्गावरती वाहनांची वर्दळ. जळगावच्या चोपड्याकडे जाणाऱ्या एसटी चालकाचं खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नामध्ये सुटलं नियंत्रण, सुतगिरणीच्या टाकीवरती बस धडकल्यानं एसटीचं नुकसान, प्रवासी मात्र सुखरू. वाशिमच्या कारंजामध्ये आतेभावानं केला बहिणीसोबत लैंगिक अत्याचार, भावाला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीकडून वारंवार अत्याचार, या प्रकरणामध्ये आरोपीवरती पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल. डोंबिवलीमध्ये 2.5 वर्षाची चिमुकली आणि तिचे वडील खाडीमध्ये बुडाल्याची घटना, पोलीस आणि फायर ब्रिगेडकडून सध्या शोध मोहीम सुरू. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचं रेल्वे बोर्डाला पत्र, आठवड्यातून 6 दिवस मुंबई जालना मार्गावरती वंदे भारत चालवण्याचा प्रस्ताव. पुण्याच्या इंदापूरमध्ये पोलीस प्रशासनाचं पथसंचलन, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांचं पथसंचलन, जरांगे पाटलांच्या इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचं पथसंचलन. पालघरच्या डहाणू नगरपरिषदेच्या काही भागांमध्ये पाणी टंचाई, नगरपरिषद पाणी देण्यास अपयशी ठरत असल्यास आमदार विनोद निकोले आक्रमक, आमदार निकोलेंनी पाण्याच्या टँकरमध्ये बसवून केला पाणी पुरवठा. शनिशिंगणापूरच्या शनेश्वर देवस्थानचे 400 कर्मचारी 25 डिसेंबरपासून संपावरती जाणार, कर्मचाऱ्यांना मागच्या फरकासह 7वा वेतन आयोग लागू करण्यात यावा आणि अन्य मागण्यांसाठी कर्मचारी संपावरती जाणार. जानेवारी महिन्यामध्ये शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा, रोहित पवार यांची माहिती, मेळाव्यामध्ये भाजपच्या विरोधात पुढची रणनीती ठरवण्यासंदर्भात चर्चा होणार, रोहित पवारांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर शरद पवार गटाच्या महिलांचं आंदोलन, संसदेमध्ये खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आक्रमक. यवतमाळच्या दिग्रस दारव्हा महामार्गावरती शेतकरी पुत्रांचं आंदोलन, येत्या 8 दिवसांमध्ये शेतमालाला भाव द्या नाहीतर जेल भरो आंदोलन करू, आंदोलनकर्त्यांचा इशारा. नगरच्या नेवासा तालुक्यामध्ये शेतकरी आणि रेशन कार्ड धारकांचं आमरण उपोषण, सप्टेंबर ऑक्टोबर 2022 अतिवृष्टीचा अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना, तहसीलच्या समोर बेमुदत उपोषण. पद्मश्री पुरस्कार पदपदावरती फेकणं निंदनीय, हा देशातील जनतेचा अपमान, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बजरंग पुनियावरती टीका. पद्मश्री पुरस्कार फुटपाथवरती ठेवणं भारतीयांचा, भारत सरकारचा आणि देशाचा अपमान, अतुल भातखळकर यांची कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्यावरती टीका. 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून 303 जागांचं टार्गेट, भाजप कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचे निर्देश. नवी दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपची 2 दिवसाची बैठक संपली, आमचा विजय इतका मोठा असेल की विरोधक 10 वेळा विचार करतील, अमित शहांचं मोठं विधान. भारताच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा, 30 वर्षाच्या संशोधनानंतर तयार झालेल्या मलेरियावरील लसीचा WHOच्या यादीमध्ये समावेश, सिरम इन्स्टिट्यूटनं ही लस तयार केल्याची माहिती. नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धा सोमवारपासून सुरू होणार, नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित स्पर्धेमध्ये 17 देशातील 91 महिला टेनिसपटू सहभागी होणार. आफ्रिका दौऱ्यादरम्यान T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव जखमी, यादवच्या डाव्या पायाला दुखापत. हैदराबादच्या गुडी मलकापूर गावातील अंकुरा हॉस्पिटलच्या
बहुमजली इमारतीला भीषण आग, रुग्णालयातील सर्व रुग्ण कर्मचारी सुरक्षित. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना ईडीचं समन्स. 5 जानेवारीला तेजस्वी यादव यांना नोकरीसाठी जमीन प्रकरणामध्ये चौकशीसाठी बोलवलं. मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांच्या विरोधामध्ये दिल्लीच्या नोएडा पोलीस ठाण्यामध्ये FIR दाखल. पत्नीला मारहाण केल्याचा विवेक बिंद्रा यांच्यावरती आरोप. देशभरामध्ये नाताळचा उत्साह. कर्नाटकच्या कलबुर्गीमधील मेरी चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई. राजस्थानमधील पोखरण इथे भारतीय लष्कराच्या वतीनं आयोजित प्रात्यक्षिक पाहण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती. यावेळी देशाच्या संरक्षणासाठी सैनिकांची तयारी आणि वचनबद्धतेचं राष्ट्रपतींकडून कौतुक. पाकिस्तानच्या घुसखोरीचा डाव फसला. जम्मू काश्मीरमधील अखनूरमध्ये 2 दहशतवादी ठार. गुगलच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबवरती पॉडकास्ट क्रिएटर्ससाठी नवं फीचर लाँच. याअंतर्गत क्रिएटर्सना आता आपले पॉडकास्ट सहज अपलोड करता येणार. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण गौतमी देशपांडे लवकरच विवाह बंधनामध्ये अडकणार. स्वानंद तेंडुलकर सोबतचे फोटो शेअर करत गौतमीनं दिली माहिती. गौतमीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खान दुसऱ्यांदा विवाह बंधनामध्ये अडकणार. शुरा खान असं अरबाजच्या भावी पत्नीचं नाव. बहीण अर्पिताच्या घरी हा विवाह सोहळा संपन्न. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.